हॅलो, मी डॉक्टर पठारे. तर आज आपण समजून घेणार आहोत एक विषय. तर गर्भ कसा तयार होतो आणि गर्भ राहण्यासाठी मी नेमकं काय देते याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण गर्भ कसा राहतो ते आपण आधी माहीत करून घेऊ. तर बघा, मी तुम्हाला गर्भपिशवीचं चित्र दाखवते आणि गर्भ यामध्ये कसा तयार होतो, काय काय प्रॉब्लेम असतात ते मी सांगणार आहे. आता हे बघा, हे मायंग असतं, ही गर्भपिशवी असते. गर्भपिशवीच्या बाजूला दोन ट्यूब असतात, ट्यूबला हात असतात पडद्यासारखे, आणि दोन्ही बाजूला दोन अंडकोश असतात. अंडकोशात अंड तयार होत असतं दर महिन्याला. ह्या महिन्यात राईट साईडला झालं तर पुढच्या महिन्यात लेफ्ट साईडला होतं, परत त्याच्या पुढच्या महिन्यात राईट साईडला होतं, त्याच्या पुढच्या महिन्यात लेफ्ट साईडला होतं. तर अंड पहिल्यांदा तयार होतं, नंतर ते मोठं होतं, मोठं झाल्यानंतर मॅच्युअर होतं, आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्या बाजूचं आवरण फुटतं आणि आपण म्हणतो अंड फुटले. अंड फुटल्यानंतर अंड पोटात पडू नये तर ते ट्यूबमध्ये जावं, म्हणून हे जे हात असतात त्या अंडकोशाला पूर्ण असे झाकून घेतात. अंड फुटल्यानंतर ट्यूबमध्ये येतं. ट्यूबमध्ये आल्यानंतर अंड फक्त 24 तास जिवंत राहतं. 24 तासाने अंड इथंच मरून जातं, कारण त्याचा लाईफ स्पॅन फक्त 24 तास असतो. 24 तासाने ते मरून जाणार. जर अंड फुटायला 2 तास लागले तर हे अंड इथं 22 तास जिवंत राहणार. म्हणजे ज्यावेळेस अंड फुटायचा टाईम स्टार्ट होतो त्यानंतर 24 तास जिवंत राहतं. अंड इथं जिवंत आहे तोपर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट आला पाहिजे. शुक्राणू इथं सोडले जातात, ते स्पीडने आतमध्ये गेले पाहिजे. त्यासाठी शुक्राणूंना स्पीड पाहिजे, म्हणून मोटिलिटी चांगली पाहिजे शुक्राणूंची. आणि शुक्राणू इथं सोडल्यानंतर ते स्पीडने आतमध्ये जातात. आणि एक अंड आहे, हे अंड असतं आणि असा शुक्राणू असतं. शुक्राणूला डोकं, मान आणि शेपटी, म्हणजे हेड, नेक अँड टेल अशी रचना असते शुक्राणूंची. शुक्राणूच्या ह्या हेडमध्ये DNA असतो. आता बघा, शुक्राणूचा आकार हा असाच पाहिजे, शेप असाच पाहिजे, आणि ह्यामध्ये काही डिफेक्ट नको आहे. एक अंड असतं आणि शुक्राणू लाखो असतात. एक अंड्याभोवती शुक्राणू सगळीकडून जाऊन चिटकतात. एक शुक्राणू अंड्या शिरतो आणि त्याचा गर्भ तयार होतो. हा गर्भ 8 दिवसांनी, हे जे गर्भ इथं तयार होतो तो मी इथे बाहेर दाखवला आहे, हा गर्भ 8 दिवसांनी गर्भपिशवीत आणला जातो. आणि गर्भपिशवीत आणण्यासाठी ही ट्यूब तुमची एकदम क्लीन असणं गरजेचं आहे, ॲक्टिव असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे बारीक केस असतात त्याला विलय म्हणतात, ते पूर्ण केस गर्भाला पुढं ढकलत आणतात. त्याची ॲक्टिव्हिटी नॉर्मल पाहिजे, त्याला व्यवस्थित रक्त पुरवठा होत असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर हा गर्भ इकडं वाहून आणला जातो. आणि इथं गर्भपिशवीमध्ये गादी तयार झालेली असते, त्या गादीमध्ये हा गर्भ स्वतःला पुरून घेतो, म्हणजे इम्प्लांट होतो, आणि आईचं रक्त घेऊन बाळ तयार होतो. हे झालं गर्भ कसा राहतो. तर गर्भ न राहण्याची काय काय कारणं असतात ते आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ.